प्रभाग क्रमांक 19 येथील रॅपिड अँटीजेन टेस्ट शिबिरास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी भेट दिली. पावसाने शहरात शुक्रवारी जोरदार हजेरी लावली होती. या काळातही अँटीजेन टेस्ट मोहिमेत खंड पडू नये यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी प्रभाग क्रमांक 19 मधील नगरसेवक गुरशांत दुत्तरगावकर यांच्या प्रयत्नातून घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्ट या शिबिराला भेट देऊन समाधान व्यक्त केलं. नागरिकांनी या शिबिराला चांगला प्रतिसाद दिला. यामधील एकही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. 10 दिवसापूर्वी कोरोनाचा मृत्यूदर 10% होता, तो आता 5.7% आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. आज इथे महापालिकेने लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मॅक्झिमम अँटीजेन टेस्ट करायचं नियोजन केलं होतं, त्याचाच भाग म्हणून आज इथे अँटीजेन टेस्ट केल्या गेल्या. त्याच्यासाठी मात्र ह्या अँटीजेन टेस्टचं वैशिष्ट्य असं आहे की यासाठी या भागाचे जे सन्मान्य नगरसेवक आहेत गुरुसांजी जे पुढे आलेले आहेत त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे. या भागामध्ये जितके कोमॉर्बिड व्यक्ती होते ते सगळे इथे आलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांची टेस्ट झालेली आहे. मी त्यांना फार आभार त्यांचे फार आभार मानतो की त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला, कारण महामारीचा जो कालावधी आहे त्याच्यात लोकांचं जोपर्यंत सहकार्य असत नाही तोपर्यंत आपण याच्यात सक्सेसफुल होऊ शकत नाही. मी त्यांचं आभार मानतो आणि त्यांच्या ह्या इनिशिएटिव्हचं स्वागत करतो आणि अपेक्षा करतो की महापालिकेच्या इतरही वॉर्डमध्ये संबंधित जे सन्मान्य नगरसेवक आहेत ते अशाच प्रकारचा इनिशिएटिव्ह घेऊन महापालिकेला मदत करतील. आतापर्यंत महापालिकेमध्ये साधारण 6,000 जवळपास टेस्ट झालेले आहेत. ग्रामीण भागामध्ये 9,000 टेस्ट झालेले आहेत आणि आणखी आम्ही त्या टेस्टची कंटिन्यू करणार आहोत. त्यामध्ये जे लोक पॉझिटिव्ह होतात त्यांचा आम्ही उपचार करतो, जे निगेटिव्ह होतात त्यांना परत पाठवतो, पण त्यांना सगळे प्रिकॉशन घ्यायचे आपण त्यांना सूचना देत असतो. सर, एक गोष्ट चांगली होती आहे याच्यामध्ये, मृत्यूदर जो सोलापूरचा वाढला होता तो आता कमी कमी होताना दिसत आहे. सर, मृत्यूदर सोलापूर जिल्ह्याचा आता कमी झालेला आहे. पूर्वी 4 होता, 10 होता, आजच्या स्थितीत तो 5.7 झालेला आहे आणि भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही जे टेस्ट करू त्याच्यामुळे जे लोक आजार या आजाराने ग्रस्त आहेत त्यांना ताबडतोब त्यांची ट्रीटमेंट सुरू होईल आणि पर्यायाने यांचा मृत्यूदर निश्चितच कमी होईल. येणाऱ्या दिवसामध्ये जशा टेस्ट वाढतील तसं मृत्यूदरही कमी होण्यास फार मदत होणार आहे. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेनं केलेल्या नियोजनामुळे 24 तासात मृत पावणाऱ्यांचं प्रमाण हे 20% आता 5% आलं असल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये पूर्ण शहरामध्ये आम्ही कंटेनमेंट झोनच्या 100% अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून टेस्टिंग करून घ्यायचे आम्ही सुरुवात केलेले. त्यासाठी 30 टीम आम्ही 15 UPSC वाईज नेमला. 1 टीम कंटेनमेंट झोनमध्ये फील्डमध्ये जाऊन त्या कंटेनमेंट झोनमध्ये जो कोमॉर्बिड पॉप्युलेशन आहे त्यांच्या चाचणी करून त्याच दिवशी त्यांचा रिझल्ट देऊन त्याप्रमाणे 5 लोकांचा पण आम्ही पुढे उपचार करण्यासाठी नियोजित केलेले. आणि या ठिकाणी आज यासाठी आम्ही नगरसेवक लोकांना पण सहकार्य करण्यासाठी सांगितलं. त्यांच्या मदतीने आणि लोकांना घराच्या बाहेर पडून सर्व लोक या अँटीजेन टेस्टच्या करत असलेल्या सुविधाचा पूर्ण उपयोग करावा. माझ्या विनंती आहे. सर, स्पेशल ड्राईव्हचं कितपत यश येतं सर आता सध्या शहरात? स्पेशल ड्राईव्ह आतापर्यंत 6,000 किट झाले, टेस्टिंग झालेले. त्या माध्यमातून आम्हाला 5-6% असा पॉझिटिव्ह रेट यामध्ये निघतात, तो चांगला गोष्ट आहे. आणखी काही पॉझिटिव्ह आलेले लोकांचं पण आम्ही अर्ली डिटेक्शन करून हॉस्पिटलला पोहोचत असल्यामुळे या जुलै महिन्यामध्ये 24 तासामध्ये डेथ झालेले लोकांच्या 30%पासून 5% आलेले. म्हणून आम्ही या सर्वेच्या टीमच्या माध्यमातून आम्ही काम करत आहे. तसेच टेस्टिंगच्या कॉन्ट्रॅक्ट टेस्टिंगच्या टीमच्या माध्यमातून पण आम्ही काम करत आहे. तसेच इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आम्ही आज सर्व ठिकाणी गीजरच्या व्यवस्था करण्यासाठी आज निर्णय घेतला, तो संध्याकाळीपर्यंत काम होतील. उद्यापासून सर्व इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये गरम पाणीचं कोणी मिळू शकते. अगोदर काही ठेकेदारच्या विरुद्ध भोजनच्या ठेकेदारच्या विरुद्ध तक्रार होता, तो पण आम्ही चेंज केलेले. त्यांच्याकडून पण व्यवस्थित तो भोजन मिळते आणि साफसफाईच्या व्यवस्था तिथे मिळणार आणि बाकी गरम पाणीच्या सोयी आणि बाकी वायफायच्या सोयी तिथे करण्यासाठी टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही करत. दरम्यान या शिबिरास सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, नगरसेवक शिवानंद पाटील, नगरसेविका अनिता कोंडी यांची उपस्थिती होती.